नमस्कार मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज टॉप नाईन या बुलेटीनमध्ये बऱ्याच महत्वाच्या बातम्या बघणार आहोत सुरुवातीची एक अत्यंत महत्वाची बातमी आहे भागवत कराड यांच्याकडून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठ निर्णय घेतील असं देखील भागवत कराड यांनी स्पष्ट केलंय संभाजीनगरात एमआयएम निवडून येणार नाही असा दावा देखील भागवत कराड यांनी केलेला आहे भागवत कराड यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे खरं आहे का तुम्ही लढवणार आहात का निश्चित झालंय का ही लोकसभा भारतीय जनता पार्टीची आहे बरोबर आहे पण यही जागा ही जागा कोण लढवावी हे महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा राष्ट्रवादी गटाचे असतील त्याचबरोबर आमचं केंद्रामध्ये पार्लमेंटरी बोर्ड असतं तर हे सर्व एक प्रोसेस असते आणि प्रोसेसनंतर कळेल की ही जागा कोण लढवणार पण एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी नेता आणि या शहराचा दोनदा महापौर एकदा उपमहापौर आणि सातत्यानं प्रत्येक पदावर काम केलेला मी या शहरातला कार्यकर्ता आहे आणि मला पूर्णपणे या ह्याच्यामध्ये खात्री आहे की एन डी एला जागा मिळाली पाहिजे आता उमेदवारी कोण मिळेल हे पक्ष ठरवेल पण कुणाला जरी उमेदवारी मिळाली तेवढाच प्रयत्न मी करून आम्ही सर्वजण ही जागा महायुतीला भारतीय जनता पार्टीला जरा मिळाली तर भारतीय तुम्ही प्रबळ दावेदार आहात तुम्ही इच्छाही मी दावेदार आहे मी मागच्या तीन चार वर्षापासून ही जागा मिळावी म्हणून काम करतो आहे पण शेवटी महायुती म्हणेल तो उमेदवार आणि त्यासाठी आम्ही तेवढाच त्या तन मन धन आणि सर्वोत्परी प्रयत्न करून देशाचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्रबाई मोदी ज्यावेळेस तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळेस आम्ही पाहण्यात राहूच आम्ही पाहण्यासाठी राहू पण त्यावेळेस मात्र आमचा खासदार आमचा लोकसभेचा खासदार प्रधानमंत्री मोदी साहेबांना मत देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे कॅमेरामॅन आम्ही त्यानेसोबत दत्ता कान मोठे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर